भाजप नेते माजी राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुके यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजप निश्चितच त्यांना विजयाचा कोटा देईल व ते पुन्हा एकदा विधान परिषदेत आमदार म्हणून दिसतील। पण फुके यांच्या वर्णीमुळे 5 मतदारसंघातील महायुतीचे इच्छुक रिलॅक्स झाले आहेत। फुके गोंदिया भंडारा स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झाले होते, तर गेल्या विधानसभा निवडणुकीत साकोलीतून लढले होते। यात या दोन मतदारसंघांचा प्रश्न मिटला। याशिवाय तुमसर पश्चिम नागपूर व काटोली या 3 मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराची चर्चा होती, पण आता या 5ही मतदारसंघातील इच्छुकांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे। शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या सलगेमुळे फुके यांचाच नंबर आधी लागेल अशी धास्ती 5ही मतदारसंघातील इच्छुकांना होती। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने केबल नेटवर्क के SN चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।